सलगरे यांचे रवींद्र मिनी स्टोअर्स आपल्या सेवेत. खास दिवाळी निमित्त सर्व मिनी स्टोअर्स मध्ये 50% डिस्काउंट, भरपूर व्हरायटीची धूम, दैनंदिन व शुभ कार्यासाठी 365 दिवस ऑफर्स व डिस्काउंट. रवींद्र मिनी स्टोअर्सचा माल कोणत्याही शाखेत चेंज करू शकता. तोच दर, 30 सेवा. आजच जवळच्या मिनी स्टोअर्सला भेट द्या. मुक्काम पोस्ट सलगरे, तालुका मिरज, जिल्हा सांगली. नमस्कार, मी तेजस्विनी कराडे. तुम्ही बघताय वज्रधारीवरती बातम्या सुपरफास्ट. एसटी कर्मचाऱ्यांनी आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल उचलू नये, अनिल परब. एसटी कामगारांच्या 3 महिन्याच्या थकीत वेतनापैकी 1 वेतन तात्काळ देण्यात येणार आहे. तसेच आणखीन 1 वेतन दिवाळीच्या आधी देण्याची व्यवस्था करण्यात येईल. याशिवाय दिवाळी सणाचा बोनस कामगारांना मिळेल. एसटीच्या कर्मचाऱ्यांना माझी विनंती आहे की कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्वच जण संकटात आहेत. राज्य शासनाकडे देखील पैशांची आवक कमी आहे. एसटीची परिस्थिती किती वाईट आहे हे सर्व कर्मचारी जाणतात. एसटी बिला प्रवाशीच नसल्याने आपलं दररोजचं उत्पन्न बंद झालं आहे. राज्य सरकारने एसटी कर्मचाऱ्यांचा पगाराचा भार उचलावा यासाठी आम्ही सर्वजण प्रयत्न करतो आहे. एसटी कर्मचाऱ्यांनी कुठलंही टोकाचं पाऊल उचलू नये. आम्ही त्यांच्या वेतनासाठी बँकेकडे कर्ज देखील मागितले आहे, असं अनिल परब यांनी सांगितलं. आज 1 तासात कर्मचाऱ्यांना 1 महिन्याचं वेतन मिळेल, त्यामुळे त्यांनी आत्महत्येसारखं पाऊल उचलू नये, असं आवाहनही परब यांनी केलं. यावेळी परब म्हणाले, आत्महत्येसारखं कठोर पाऊल उचलू नका. तात्पुरत्या संकटातून आपण नक्की मार्ग काढू. वारकऱ्यांच्या कार्तिकी वारी करण्याचा निर्धार, श्री विठ्ठलासमोर केले भजन आंदोलन. वारकरी परंपरेमध्ये आषाढी कार्तिकी विसरू नका. मग सांगत असे गुंज पांडुरंगा या उक्तीप्रमाणे वारकरी संप्रदायात वारी नित्यनियमाला महत्व आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर वारकरी भाविकांनी सर्व उत्सव शासन सूचनांचे पालन केले. कोरोना महामारीत वारकरी संप्रदायाने शासनाला सहकार्य केले, परंतु सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होऊ लागल्याने शासनाने बाजारपेठा, एसटी बसेस, चित्रपटगृहे पूर्ण क्षमतेने सुरू करण्यास परवानगी दिली आहे. त्याप्रमाणे येणाऱ्या कार्तिकी वारीला पारंपरिक दिंडी व पालख्या घेऊन येण्यासाठी भाविकांनी सर्व नियम लागू करण्यात यावेत. दिंडीला पंढरपूरमध्ये प्रदक्षिणा करण्यात यावी. आळंदी येथील समाधी सोहळा, नगर प्रदक्षिणा व पारंपरिक कार्यक्रम करण्यास परवानगी द्यावी. तसेच पंढरपूर ते आळंदी पायी जाणाऱ्या दिंडीला 50 भाविकांची परवानगी द्यावी. यासह विविध मागण्यांसाठी विठ्ठल मंदिरासमोर नामदेव पायरी येथे भजन आंदोलन करण्यात आले. ठाकरे सरकारवर 302 कलमाखाली मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा, प्रवीण दरेकर. एसटी कर्मचाऱ्यांना गेले 3 महिने पगार न मिळाल्यामुळे कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांवर उपासमारीची वेळ आली आहे. गेल्या 2 दिवसात एसटीच्या 2 कर्मचाऱ्यांनी पगार मिळत नसल्यामुळे आत्महत्या केली. तरीही ठाकरे सरकार अजून झोपले आहे, त्यामुळे एसटी कर्मचाऱ्यांच्या आत्महत्येला जबाबदार असणाऱ्या ठाकरे सरकारवर 302 कलमाखाली मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा, अशी आग्रही मागणी करतानाच कर्मचाऱ्यांचा थकीत पगार दिवाळीपूर्वी द्या, अन्यथा भाजपच्या वतीने टोकाची भूमिका घेण्यात येईल, असा जोरदार इशारा विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी दिला आहे. मनसेने अंत्यसंस्काराची जबाबदारी स्वीकारत मनसेने केली पीपीई किटचेही वाटप. कोरोनामुळे सर्वसामान्य नागरिक त्रस्त आहेत, लोकांकडे पैसा नाही, अशा अडचणीत मनसेने मदतीसाठी हात पुढे केला आहे. कोणत्याही प्रकारच्या आजाराने आणि कोरोनाने मृत्यू पावणाऱ्या वर अंत्यसंस्कार करण्याची जबाबदारी मनसेने घेतली आहे. जिल्हा प्रशासनाला त्यांनी 1000 पीपीई किट दिल्या. नगर परिषद आणि नातेवाईकांना 1500 पीपीई किटचे वाटप केले. कोरोना अथवा संकट काळात महाराष्ट्र नवनिर्माण सेना नागरिकांच्या मदतीसाठी कटिबद्ध राहील, अशी ग्वाही मनसेच्या जिल्हाध्यक्ष अनिल हमदापुरे यांनी दिली. थकीत पगाराच्या मागणीसाठी एसटी कर्मचाऱ्यांचं सहकुटुंब आक्रोश आंदोलन. 3 महिन्यांचा थकीत पगार द्यावा, दिवाळी बोनस देण्यात यावं, दिवाळीचं अग्रिम महागाई भत्त्याची रक्कम देण्यात यावी, या 4 प्रमुख मागण्यांसाठी आज जालन्यात एसटी कर्मचाऱ्यांनी स्वतः
कच्च्या घरासमोर सहकुटुंब आक्रोश आंदोलन केले. आंदोलनात एसटी कर्मचाऱ्यांच्या घरातील लहान मोठे सर्वच सदस्य सहभागी झाले होते. दिवाळीपूर्वी मागण्या मान्य न केल्यास संघटनेसोबतच झालेला करार तोडून औद्योगिक न्यायालयात दावा दाखल करू असा इशारा देखील एसटी कर्मचाऱ्यांनी दिलाय. महानगरपालिकेतील घोटाळ्यांचा जाब विचारण्यासाठी आम आदमी पार्टीने काढला पंचनामा मोर्चा. गेल्या 5 वर्षात कोल्हापूर महानगरपालिकेत गाजलेल्या विविध घोटाळ्यांचा जाब विचारण्यासाठी आम आदमी पार्टीच्या वतीने पंचनामा मोर्चा काढण्यात आला. कोल्हापूर महानगरपालिकेच्या सभागृहाची मुदत 15 नोव्हेंबरला संपते. या पार्श्वभूमीवर या मोर्चाचे आयोजन करण्यात आलं होतं. दसरा चौकातून सुरू झालेला हा मोर्चा महानगरपालिकेवर धडकला. यावेळी अमृत योजना घरफाळा घोटाळा याबद्दल आंदोलकांनी निषेध व्यक्त करत जोरदार घोषणाबाजी केली. या आंदोलकांनी महानगरपालिकेच्या दारात येत झालेल्या कामांचा हिशोब द्या अशी मागणी केली. महानगरपालिका दरवर्षी आर्थिक ऑडिट करते, मात्र झालेल्या कामाची चौकशी कोण करणार असा सवाल या आंदोलकांनी यावेळी केला. 5 वर्षात सत्ताधाऱ्यांनी फक्त ढालपे पाडले इतकंच नाही तर असे शब्दप्रयोग सुद्धा नेत्यांनीच वापरून पदाधिकाऱ्यांना कुरण मोकळं करून दिल्याचा आरोप यावेळी करण्यात आला. या आंदोलनात मोठ्या संख्येने महिला आणि युवक सहभागी होते. नवी मुंबई येथील शेकडो कार्यकर्त्यांनी केला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत प्रवेश. नवी मुंबई येथील शेकडो कार्यकर्त्यांनी आज गजानन काळे यांच्या नेतृत्वात महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्षात अध्यक्ष राज ठाकरे यांच्या नेतृत्वात प्रवेश केला. पीक विम्यासाठी जळगावमध्ये भाजपचा मोर्चा. केळी पीक विम्यातील जाचक अटींमुळे केळी उत्पादकांना मोठा फटका बसणार आहे. याचा निषेधासाठी आज भारतीय जनता पक्षातर्फे जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. या मोर्चासाठी जळगाव जिल्ह्यातील केळी उत्पादक भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी कार्यकर्ते जिल्हाध्यक्ष आमदार राजूमामा भोळे खासदार रक्षा खडसे व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. मुंबईतील अब्दुल रहमान स्ट्रीट परिसरात लागली भीषण आग. मुंबईतील क्राफ्ट मार्केट परिसरात भीषण आग लागली. दिवाळीच्या तोंडावर गर्दीच्या ठिकाणी काही दुकानांना ही आग लागली. आगीमुळे परिसरात प्रचंड धुराचं साम्राज्य पसरलं होतं. त्यानंतर 12:30 सुमारास या आगीवर पूर्णपणे नियंत्रण मिळवण्यात आलं. क्राफ्ट मार्केट मधील अब्दुल रहमान स्ट्रीट येथे 4th मजल्यावर ही आग लागली. ही आग L2 लेव्हलची असल्याची माहिती आहे. मात्र सध्या अग्निशमन दलाच्या जवानांनी या आगीवर नियंत्रण मिळवण्यात पूर्ण यश आलं आहे. सांगलीत अप्पर तहसीलदार कार्यालयासमोर आघाडी सरकारच्या विरोधात मनसेचं आंदोलन. सांगलीत अप्पर तहसीलदार कार्यालयासमोर आघाडी सरकारच्या विरोधात मनसेच्या वतीनं आंदोलन करण्यात आलं आहे. अखंड जग आणि सामान्य माणूस या कोरोनाच्या काळात आर्थिक अडचणीत सापडला आहे. शेतकऱ्यांची वाढीव वीज बिले माफ झालीच पाहिजे, तसेच नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना वाढीव मदत मिळालीच पाहिजे, तसेच लॉकडाऊन काळातील महिला बचत गटाचे कर्ज व व्याज माफ करण्यात यावे, शेतकऱ्यांना प्रति लिटर 27 ते 28 रुपये दुधाचा भाव द्यावा अशी मागणी करण्यात आली, तसेच नागरिकांची घरपट्टी पाणीपट्टी देखील माफ करावी असे या आंदोलकांनी म्हटले. निर्भीड आणि निपक्ष बातम्यांसाठी बघत रहा वज्रधारी न्यूज. धन्यवाद. 40 वर्षाच्या विश्वसनीय सेवेची अखंड परंपरा लाभलेले होलसेल किराणा मालाचे व्यापारी कांतीलाल अँड सन्स आणि जोगत ट्रेडिंग कंपनी, कोणतीही जीवनावश्यक वस्तू हमखास मिळणारे एकमेव दालन, तुमच्या घरी लागणाऱ्या प्रत्येक जीवनावश्यक वस्तूसाठी आजच भेट द्या आणि दसरा दिवाळीचा आनंद द्विगुणित करा. आमचा पत्ता टेके आणि जोगड कॉम्प्लेक्स, मायनी रोड, पेट्रोल पंपासमोर विटा.